खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीमध्ये दरवर्षी पावसाळा म्हणजे क येथील कंपन्यांना प्रदूषण करण्यासाठी निमित्त ठरतं सद्यस्थितीला प्रस्तावित आणि विस्तारित लोटे एम आय डी सी जी आहे जी लवेल आणि असगनीच्या परिसरामध्ये आहे त्याच ठिकाणी सध्या सुरू न झालेल्या कंपनीकडून सध्या प्रदूषण होत असल्याची गंभीर बाब या ठिकाणी समोर येते ॲक्वा फूड्स एक्झाईम या कंपनीकडून सध्या या ठिकाणी अजून या कंपनीचं काम सुरू आहे परंतु ही कंपनी सुरू व्हायच्या आधीपासूनच या ठिकाणी जे ज जे ज जलस्रोताला जो वहाळ वाहत जातो त्या व्हाळामध्येच प्लास्टिकचा कचरा थर्मोकोलचा कचरा आणि तेथीलच ता त्यांच्या कंपनीतील आतील जो कचरा आहे तो या ठिकाणी टाकला जात असल्याची गंभीर बाब समोर येते आणि त्यामुळेच येथील जे ज जलस्रोत आहेत ते दूषित होत आहेत लोकांच्या पिण्याचं पाणी जे आहे ते देखील आता दूषित होत असल्याचं पाहायला मिळते आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा आहे थर्माकोलचा कचरा आहे सिमेंटच्या बॅग्स आहेत त्याचबरोबर इथे जे काम करणारे लोक आहेत त्यांचा जो या ठिकाणी असल्यानंतर कचरा निर्माण होतो तो सर्व कचरा जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकला जातो आहे खरं तर गेल्या वर्षभरापासून या कंपनीचं काम सुरू आहे आणि ही कंपनीचं काम सुरू झाल्यापासून ही कंपनी सुरुवातीपासूनच वादाच्या भर त्या ठिकाणी सापडली होती मग तो मातीचा भराव असेल किंवा या कंपनीकडून केलेलं उत्खन असेल या सर्व विषयांवरून ही कंपनी आजपर्यंत या ठिकाणी जी आहे ती नेहमीच वादाची भवारात राहिलेली आहे आज असगन येथील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत ये ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा या ठिकाणी ते निषेध करणार आहेत आपण त्या ग्रामस्थांकडेच या संदर्भात आपण माहिती घेऊया आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य चेतन पवार आहेत दादा काय सांगाल नेमकं काय झालं आणि काय नेमकी ग्रामस्थांची समस्या आहे आज ह्या ॲक्वा फूड एक्झिम कंपनीने सर्व आज ही आ, इमारत बांधते वेळी इथे विश्वासात घेतलेलं ले नाही इथल्या लोकलच्या कोणत्याही माणसाला काम दिलेलं नाही दुसरी गोष्ट ही आज ही सगळा कचरा टाकतो आहे आज इथं आमचा पाण्याचा स्रोत आहे इथून आमचं पाणी गाव अखंड गाव प प्लस आमचे कोतवळी गाव एक खालती आहे त्या गावालासुद्धा इथूनच पाणी पुरवलं जातं आता हा सगळं पाणी आणि हा सर्व कचरा त्या आमच्या विहिरीमध्ये किंवा अन्य धरणं बांधारे वगैरे आहेत त्यामध्ये जाऊन अडकणार आणि सगळं पाण्याचा पूर्ण नाश होऊन जाणार प्लस आमच्या इकडे एम आय डी सीचं पाणीसुद्धा नाही आम्हाला प्यायला दुसरी गोष्ट हा सर्व कचरा पूर्ण म्हणजे कंपनी कोणत्याही कोणालाही विश्वासात घेत नाही की बाबा कुठल्या गोष्टीत काय करायला पाहिजे या असा कचरा वाहून जाणार आहे सर्व ह्या वयामध्ये मी इथे येऊन जो बाईक देतो आहे त्याचं कारणच हे आहे की आम्ही गरीब जनता इथं काय म मरणार की जगणार ह्याच्याकडे आपल्या शासनाने लक्ष द्यावं इथेच बोलून एवढं थांबतो आपल्यासोबत या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आहेत भाई काद्री आपण त्यांच्याकडून जाणून घेत इस्माईलबाई नेमकी काय समस्या आहे काय सांगाल सर नमस्कार मी इस्माईल काद्री आजगणी ग्रामस्थ साहेब दोन तीन वर्षापासून या कंपनीचं बरेच मोठ्या प्रमाणात आम्ही इथे ह्या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करून त्यांनी कोणालाही न विश्वासात घेताना हे सगळं काम केलं आहे त्याचं वारंवार काही ना काहीतरी असं जे वादाचे सगळे प्रश्न असतात साहेब आत्ता पावसाळा चालू झाल्या त्यानंतर इथून ह्या ज्या कंपनीला जे उभं केले त्या कंपनीच्या जाग्यावरती आमचं पाण्याचा उगम आहे आणि वारंवार आम्ही च चा, चॅनलच्या माध्यमातून प्रशासनालासुद्धा त्या आणून दिलेलं आहे की ह्या ठिकाणी आमचं पाण्याचं उगम आहे खाली तीन जाकवेल आहेत महादेवकालीन पाच हजार वर्षाचं मंदिर आहे आणि त्यानंतर त्याच्यापासून एक कोतवलीची मांडवकर वाडी घाणेकुंडची एक वाडी पंधरा घरांची खाली ब्राह्मणवाडी कोतवलीची हे ग्रॅव्हिटीचं पाणी पितात आणि हे हे थर्माकोल हे प्लास्टिक सिमेंटचा गाल कचरा ह्या कंपनीतून होणारा सगळा खराब माल हा सगळा ह्या पाण्याच्या पाण्याच्या उगमाच्या तिथे टाकलेला आहे आणि कदाचित ह्याच्यामुळे आमच्या गावाला या ह्या आजाराचा आजाराच्या आजाराला सामोरं जावं लागेल आणि खरोखर प्रशासन ह्याच्याकडे जर दुर्लक्ष जर केलं तर ह्या गावावरती कुठली तरी एक एखादी मोठी आणीबाणी येण्याची शक्यता आहे म्हणून शासनाने ह्याची ह्या गावाची दखल घ्यावी आणि ह्या ह्या मालकाच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पिण्याचे जे पाण्याचे जे जलस्रोत आहेत ते दूषित करणं हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो परंतु याकडंच याच अशा गंभीर गोष्टींकडेच प्रशासनाचे जे आहे ते दुर्लक्ष होताना पाहायला मिळते असगणीसह अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो याच ठिका याच येथूनच उगम पावणाऱ्या या जलस्रोतावरती अवलंबून आहे आणि सोबतच पाच हजार वर्षांपूर्वीचं जे महा महादेवाचं या ठिकाणी मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराच ठिकाणी अनेक लोक श्रावणामध्ये या ठिकाणी येत असतात ते देखील येथील पाण्याचा वापर करत असतात परंतु या सर्व गोष्टींचा विचार करून जलस्रोत दूषित करणाऱ्या संबंधित कंपनीवरती प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी जी कंपनी एम आय डी सीमध्ये अजून सुरूच झालेली नाही आहे त्या कंपनीनं सुरू होण्यापूर्वीच प्रदूषण सुरू केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांनी आता या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे कंपनी सुरू व्हायच्या आधी जर प्रदूषण एवढ्या प्रमाणात होत असेल तर कंपनी सुरू झाल्यानंतर क किती प्रमाणात या कंपनीकडून प्रदूषण केलं जाईल असा प्रश्न देखील या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित करत आहेत एम पी सी बी असेल किंवा तालुका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन या जलस्रोत दूषित करणाऱ्या संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी ग्रामस्थांनी या ठिकाणी मागणी केली आहे कॅमेरामन निशांत मोरेसह जितेश कोळी मॅक्स मराठी लवेल खेड